मी पाटील शुभमलिम जी राहणार मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार। मी प्रत्येक हंगामात सोयाबीन हे पीक घेत असतो, पण आजपर्यंत मी पीक प्रक्रिया काय ती केलेली नव्हती। पण मला RCF कंपनीकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कळलं की बीज प्रक्रिया करून अनेकानेक फायदे हे आपल्या पिकावर होत असतात। नंतर मला समजलं की RCF आणि कृषी विभाग संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली बीज प्रक्रियाची। मग मी त्याच्या ऑनलाईन फॉर्म भरून मी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि मी यंदा जे सोयाबीन पेरणी करणार आहे त्याच्या ते बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार आहे। त्यासाठी मी आज तुम्हाला जे प्रात्यक्षिक करून दाखवतोय, मला RCF कंपनीकडून बायोला हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि ते आज आपण सी ट्रीटमेंट करणार आहोत। हे बायोला जे 15 ते 30 ml प्रति किलो वापरायचे। सोयाबीन हे पिका सोयाबीनचे जे बियाणं असतं त्याच्या पापुद्रा हा पातळ असल्याने हाताने न जास्त मिक्स करू नये, असं गोणीने असं थोडंसं मिक्स करून त्याला 24 तासाच्या आत पेरणी करून टाका, जेणेकरून आपल्याला बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमताही जास्त होते आणि आपल्याला जे खत टाकलेलं असतं आपल्या पिकाला ते जास्तीत जास्त उपलब्ध आहे आपल्या क्रॉपला होत असतं आणि त्याच्याने आपलं 20 ते 25% उत्पन्न हे वाढू शकतं। तर मी पूर्ण जी पेरणी करणार आहे त्या पूर्ण क्षेत्राला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार आहे आणि मी केली तुम्ही सर्वांनीही करा असं शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे आणि ग्रामस्थांना शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करण्यास प्रवृत्त करणार। धन्यवाद।